कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे नेते पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यात कोणत्याही निवडणुकीत विरोधकाचं परफेक्ट नियोजन करून करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे. विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाली आणि सतेज पाटील पुढच्या 6 वर्षासाठी पुन्हा आमदार झाले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे किंग मेकर म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात त्यांना संबोधलं जात आहे. भाजप काँग्रेस शिवसेना यांच्यात विधान परिषद निवडणुकीसाठी समझौता एक्सप्रेस धावली. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यावर अखेर शुक्रवारी शिक्कामोर्तब झालं आणि कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे हात सतेज पाटील यांच्यामुळे पुन्हा बळकट झाले. आमचं ठरलंय म्हणत आमदारकी खासदारकीबरोबर महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदेबरोबर बहुचर्चित गोकुळ दूध संघावर सत्ता मिळवत पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची पकड मजबूत केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष कोल्हापुरात, भाजपचे उपप्रदेशाध्यक्ष कोल्हापुरात, भाजपचे प्रवक्ते कोल्हापुरात, मात्र आमदार खासदार मंत्री महाविकास आघाडीचे. त्यामुळे सतेज पाटील यांच्या नियोजनामुळे जिल्ह्यावर महाविकास आघाडीची पकड मजबूत असल्याचं बोललं जात आहे. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.